नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र कृषीभूषण प्रल्हाद शिवाजीराव गवारे पाटील या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मागच्या आपण अनेक दिवसापासून टरबूज आणि मिरची पिकावर व्हिडिओ बनवत आहोत, तर त्यापैकीच हा एक व्हिडिओ आहे. शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता हे अशा पद्धतीने आपण टरबुजामध्ये आंतरपीक मिरची लावलेली आहे आणि त्याचं कीड रोग व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला पाहिजे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. शेतकरी मित्रांनो, टरबूज पीक हे आता सध्या सेटिंगच्या अवस्थेत आहे, तर सेटिंगच्या अवस्थेत फ्लॉरिंग अशा पद्धतीने दिसू लागलेले आहे. याच अवस्थेत कोणते रोग येतात हे देखील महत्त्वाचे आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की ह्याच अवस्थेत दावणी रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात दिसून येत असतो, तर त्या दावणीचं नियंत्रण कशा पद्धतीने करायला पाहिजे, त्याचबरोबर पावडर मिल्डोचा देखील याच अवस्थेत असर हा होत असतो, त्याचं देखील नियंत्रण करणं गरजेचं आहे. आणि आपण या ठिकाणी मिरची हे पीक आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे टरबुजामध्ये, तर त्याला कशा पद्धतीने ट्रीट करणं गरजेचं आहे, कारण तिच्यावरली भुरी रोगाचा पण प्रादुर्भाव कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही जी मिरचीचं झाड आहे, तर ह्याला कुठल्याही प्रकारचं वेलांनी ही अशा ही जी दांडी आहे जी आरा म्हणतो हिला असं पीळ घातला नाही पाहिजे. मिरचीला जर मिरचीला पीळ घातला तर थोडासा म्हणजे करकंडा पडू शकतो आणि तिचं अन्नद्रव्य जे आहे ते घेण्यास थोडंसं वेळ लागतो म्हणा, किंवा त्याचा थोडासा झाडावर देखील इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळं जर असं कुठं जर समजा अशा ह्या आरीनी मिरचीला जर असा करकंडा पाडला तर आपण ती तोडून टाकणं गरजेचं आहे. हे एक या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो. तसेच जे आपण दावणी आणि पावडर मिल्डीचं नियंत्रण करणार आहे या दोन्ही पिकामध्ये सोबतच, तर त्यासाठी आपण ॲमिस्टारचा वापर करू शकतो, नेटिवचा वापर करू शकतो, त्याचबरोबर आपण कस्टोडियासारख्या बुरशीनाशकांचा वापर करू शकतो. अनेक इतर बी अनेक औषधे आहेत, नेसोडियम आहे, यासारख्या औषधांचा आपण यामध्ये वापर करू शकतो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आणि चॅनलला सबस्क्राईब करा.